इंजिनिअरिंग स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स या विषयावरील आपल्या पहिल्या सेशनमध्ये मी सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदाच मी आपल्याला सांगू इच्छितो की इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा विषय म्हणजे एक ही भाषा आहे, ही एक लँग्वेज आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात कुठली तरी एक भाषा वापरतोच, हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा इतर कुठे. कशासाठी लागते आपल्याला ही भाषा, काय महत्व या भाषेचं सांगता येईल तर आपल्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी, आपले काही डिटेल्स आपल्याला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला भाषा ही लागतेच. तशीच इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा, ते मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, सिव्हिल असो अथवा केमिकल इंजिनिअरिंग असो, आपल्याला बऱ्याच वेळेला टेक्निकल डेटा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका स्थानाहून दुसऱ्या स्थानाकडे ट्रान्सफर करावा लागतो. काही टेक्निकल फीचर्स किंवा डिटेल्स एखाद्या प्रॉडक्ट विषयी आपल्याला आपापसात चर्चा करायची असते, त्याच्यासाठी काही टर्म्स, किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला हे सगळे डिटेल्स कायमस्वरूपी हे कुठेतरी आपल्याला स्टोअर करायचे असतात की जे आपल्याला आज उद्या किंवा काही काळानंतर वापरता येईल. या सगळ्याच्यासाठी आपल्याला एक विशेष भाषा लागते, इंजिनिअरिंगची भाषा, त्याचं नाव आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आता तुम्ही विचाराल की काय या सगळ्यासाठी इंजिनिअरिंग मधला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा इंजिनिअरिंग मधले या सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी आपण आपली नेहमीची भाषा मराठी असेल किंवा इंग्लिश असेल ही वापरू शकत नाही का? पाहूया आपण. त्याच्यासाठी फक्त एक दोन छोटीशी उदाहरणं मी घेतो. पहिलं उदाहरण घेतो मी माझ्या घराचं. माझं घर पुण्यात आहे, इथं मी गेले 20 वर्ष राहतो. त्यामुळं घर हा विचार जरी मनात आला तरी माझ्या डोळ्यासमोर एक स्पष्ट चित्र उभारले. त्या घराचे सगळे डिटेल्स, मग किती खोल्या आहेत, किती बाल्कनीज आहेत, कुठून आत येतो, खिडक्या कुठं आहेत, टॉयलेट बाथरूम कुठं आहे, वेगवेगळी कपाट कुठं आहेत, टीव्ही कुठं ठेवला आहे, एवढंच कशाला, कपाटातल्या प्रत्येक कप्प्यात, त्या कप्प्याच्या सुद्धा प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात काय ठेवलंय हे मला स्पष्टपणे दिसत. तुम्हालाही तुमच्या घराविषयी हाच अनुभव असेल. मग तुम्हीच मला सांगा की हे सगळे डिटेल तुम्हाला जर तुमच्या एका मित्राला सांगायचे असतील, तुम्हाला तुमच्या घराचं वर्णन तुमच्या मित्राला करायचं असेल, तर हे तुमच्या भाषेत म्हणजेच मराठीमध्ये शक्य आहे का? प्रयत्न करून पहा. थोड्याच वेळात तुमच्या लक्षात येईल की काहीतरी गडबड होती. आता तर आतापर्यंत 100 वर वाक्य वापरून झाली, 5 मिनिटं होऊन गेली आहेत, पण माझ्या घराचं वर्णन नीट पद्धतीने करताच येत नाही. होय ना? याचाच अर्थ मराठी भाषा ही आपल्याला अपुरी पडते, आपल्याला एक नवीन भाषा पाहिजे, आणि म्हणूनच आपण शिकणार आहोत इंजिनिअरिंग ग्राफिक्स. अजून एक छोटस उदाहरण आपा काय आपल्या दैनंदिन जीवनातील आपण उपयोग करतो, पेन, त्याचं टोपण, त्याला क्लिप, हात एक रिफिल, पाठीमागची कॅप, वेगवेगळे पार्ट्स, जवळपास 10 ते 15 पार्ट्स असतात. प्रत्येक पार्टचा शेप वेगळा आहे, डायमेन्शन्स वेगळे आहेत, कलर वेगळा आहे, मटेरियल वापरलेलं वेगळं आहे, उपयोग वेगळा आहे. आता समजा हा पेन जो आहे हा मी डिझाईन केला, जेव्हा डिझाईन केलाय तेव्हा मी असतो माझ्या ऑफिसमध्ये, माझ्याजवळ असतात माझं कॉम्प्युटर, माझी पुस्तकं, माझं स्वतःचं ज्ञान, माझे फॉर्म्युलेज, एक पाक कागद, पेन वगैरे. आणि हे सगळे पार्ट्स मी डिझाईन केलेत, म्हणजे या पार्ट्सचा प्रत्येक डिटेल मी काहीतरी डिसाईड केलाय. आता मला हा पेन बनवून घ्यायचा, मॅन्युफॅक्चर करून घ्यायचा, मला काय करावं लागेल, या प्रत्येक पार्टचा प्रत्येक डिटेल हा मॅन्युफॅक्चरिंग इन्चार्ज जो असेल, जो कुठेतरी
शंभर किलोमीटरवर फॅक्टरीमध्ये बसलेला असेल त्याला हे सगळे डिटेल्स मला पाठवायचे ट्रान्सफर करायचे. शक्य आहे मराठीतून किंवा इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून प्रयत्न करून पहा. पुन्हा मगाच्या सारखंच तुमच्या लक्षात येईल की अशक्य आणि केवळ अशक्य. आता तुमच्या लक्षात आलं असेल की का आपल्याला एक नवीन लँग्वेज हवी आहे, म्हणूनच आपण ही लँग्वेज शिकतो आहोत इंजिनिअरिंग ग्राफिक्स.